ताल में सबसे ज्यादा स्तर पे पहुंच गई है। हम ज्यादा ना बोल के आपके बीच में आदरणीय नेता पवार साहब का आगमन हो गया है। हम आपसे विनती करते हैं कि आप पूरी तरह से नारा लगाने का काम करो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस पार्टी कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय पवार साहब आगे बढ़ो, आदरणीय अशोकराव चव्हाण साहब आगे बढ़ो, कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कवच असो वा कुपोषणावर, युवा नेते धनंजय मुंडे साहब आगे बढ़ो, उद्योगाचा कोश असो आज वाटते जसे कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा, पण असले नाटक होते का, करणाऱ्याच्या चुका काढणे ना करत्याचे काम असे, भरले 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 तरी गाते दिसणार जाहीर सभा दिल्ली मुंबई। पवार साहेब हजर झालेले आहे, रीतसर कार्यक्रमाला सुरुवात करा असं मी आयोजकांना विनंती करतो। माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मलिक साहेब। आदरणीय पवार साहेबांचं, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं, सर्व मान्यवरांचं आगमन मंचावर झालेलं आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, कृपया हात उंचावून जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूयात। या ठिकाणी मुख्य सभेला सुरुवात करण्यापूर्वी पुनर्लाभाच्या पाकिस्तानी बॅड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। मुंडे साहेबांचं माईक चालू कर। सर्वांना विनंती आहे, आपण कृपा करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे। त्यामुळं आपल्या ज्या घोषणा आहेत आपल्या नेत्याप्रती जरा थांबवा। इथं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली जाणार आहे, कृपा करून आपल्याकडून कसल्याही प्रकारच्या घोषणा 2 मिनिटांसाठी दिल्या जाणार नाहीत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी, कृपा करून आपल्या सगळ्याला विनंती केली जाते। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या 48 जवानांचा बलिदान या ठिकाणी झालं त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिट मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी। सर्वांना विनंती, आपण उभं राहावं। सावधान, विश्राम, धन्यवाद, ओम शांति। सर्वांना विनंती आहे, आपण कृपया बसून घ्यायचं आहे। सर्वांना विनंती, कृपया आपण बसून घ्यायचं आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धनंजय मुंडे साहेब आगे बढ़ो, पवार साहेब आगे बढ़ो,
चव्हाण साहेब आगे बढ़ो। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान, माननीय पापा मोदी, माननीय रजनीताई पाटील, माननीय टीपी मुंडे साहेब, माननीय संजय दौंड या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय भुजबळ साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय नवले साहेब, चिराजभाई या सर्वांबरोबर आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेब या ठिकाणी पवार साहेबांना सन्मानित करतील। त्यांच्या समवेत काँग्रेसच्या वतीनं पवार साहेबांचं बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। धनंजयजी मुंडे साहेब यांच्या समवेत बापाजी मोदी, रजनीताईजी पाटील, डीपी मुंडे साहेब, संजयजी दौंड, माजी आमदार सिराजभाई, माजी आमदार नवले साहेब या काँग्रेसच्या पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। यानंतर काँग्रेसचे खासदार प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सन्मान, या ठिकाणी बजरंगजी सोनवणे, गोविंदजी देशमुख, लक्ष्मणराव कोळ, रणजितजी लोमटे, बाजीराव धर्माधिकारी या सगळ्यांबरोबर या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब करतील। त्यांनी तो स्वीकारावा ही नम्र विनंती। राष्ट्रवादी शहर वतीनं बजरंगजी सोनवणे, गोविंदरावजी देशमुख, लक्ष्मणरावजी पोळ, रणजितजी लोमटे, बाजीराव धर्माधिकारी या सर्वांबरोबर मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते माननीय खासदार काँग्रेस आयचे प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय चव्हाण साहेबांना या ठिकाणी तलवार भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी करतील। आदरणीय पवार साहेबांना ही तलवार या ठिकाणी भेट देत आहेत आदरणीय मुंडे साहेब, त्यांनी ती स्वीकारावं ही नम्र विनंती। चव्हाण साहेबांनी दोन्ही मान्यवरांनी तलवार दिलेली आहे। महाराष्ट्रवादी, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी पक्षाचा महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना विनंती, त्यांनी प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांना सन्मानित करावं। पीपल्स रिपब्लिकनचे आपल्या मित्रपक्ष आघाडीचे प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांना या ठिकाणी मुंडे साहेब सन्मानित करतील। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब करतील, त्यांनी तो स्वीकारावा। भुजबळ साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतदादा पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी करतील, आपण तो स्वीकारावा। त्यानंतर ज्येष्ठ नेते माननीय आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना या ठिकाणी धनुभाऊ मुंडे साहेब आपल्याला या ठिकाणी सन्मानित करतील। त्याचबरोबर गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरकर यांना या ठिकाणी
धनंजयजी मुंडे साहेब सन्मानित करतील. त्याचबरोबर प्रदेश प्रवक्ते माननीय नवाबजी मलिक साहेब यांचा सन्मान मुंडे साहेब या ठिकाणी करतील. श्रीमती फौजिया खान, रजनीताई पाटील, श्रीमती फौजिया खान, रजनीताई पाटील. या सन्मानाबरोबरच उपस्थित महासभेमध्ये सर्व आजी माजी आमदार मंत्री सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व पक्षाच्या वेगळ्या सेलच्या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. आणि बजरंग सोनवणे यांना विनंती करतो, जिल्हाध्यक्ष आपण या ठिकाणी प्रास्ताविक व्यक्त करावं. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना वंदन करून निराधार परिवर्तनाचा ही रायगडावरून सुरुवात झाली. त्याची सांगता सभा तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं वैद्यनाथाच्या पावनभूमीत होते. या पावनभूमीमध्ये तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व रयतचे राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडे साहेब, या जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय रजनीताई पाटील साहेब, सर्व माजी मंत्री, सर्व उपस्थित असणारे आमदार, सर्व माजी आमदार, सन्माननीय व्यासपीठ, जमलेली सर्व बहाद्दर जनता, बीड जिल्ह्यामधून आज जो निराधार परिवर्तनाचा या सभेची सांगता होऊन आपल्याला सर्वांना एक कुणघाट बांधून आपल्याला जायचं आहे. आणि बीड जिल्ह्याचा खासदार आपल्याला आदरणीय पवार साहेबाबरोबर, आदरणीय अशोक साहेब चव्हाण साहेबाबरोबर आपल्याला पाठवायचं आहे. त्यांनी सर्वांनी आपण हा एक निराधार करून इथून जायचंय. बीड जिल्ह्यामध्ये मागील बऱ्याच दिवसापासूनचा जर इतिहास बघितला तर बीड जिल्हा हा काँग्रेसमय, राष्ट्रवादीच्या अगोदर आणि नंतर राष्ट्रवादीमय. प्रत्येक वेळेस आपल्याला इथं राष्ट्रवादीचा खासदार झालेला होता. अपवाद वगळता आता दोन वेळेस 9 आणि 14 इथं भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला. 9 निवडणुकीमध्ये कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा विजय झाला. 14 मोदी लाट असताना आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब फक्त 1.25 लाख मतांनी निवडून आले. आणि या बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय